बुलेटिनमध्ये बातमी बघणार आहोत नागपुरातून. नागपूरमध्ये मानकापूर ओव्हरब्रिजवर पुन्हा एकदा अपघात झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास या पुलाच्या वळणावर ट्रक उलटला आणि मोठी दुर्घटना घडलेली आहे. सुदैवानं हा ट्रक सुरक्षा भिंतीला अडकल्यामुळं अपघात म्हणजे भयंकर काही होणं टळलं आहे. याआधी याच ओव्हरब्रिजच्या वळणावर अनेक वेळा अपघात झालेले आहेत. काही दिवसांपूर्वीच 3 दुचाकी स्वार ज्यांना आपले प्राण गमवावे लागले या ओव्हरब्रिजवरून अपघाताचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. नागपूरच्या मानकापूर ओव्हरब्रिजवर एक अपघात झालेला जर का तुम्ही या दृश्यांमधलं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा जो ट्रक आहे अत्यंत जड वस्तू घेऊन या ओव्हरब्रिजवरनं जात होता. आणि तुम्ही जर का बाजूला बघितलं तर इतक्या उंचीचा हा ओव्हरब्रिज आहे. साधारण 48 फुटाची ही संपूर्ण उंच आहे. जर का या सुरक्षा भिंतीला हा ट्रक अडला नसता तर पूर्णपणे खाली कोसळला असता हा ट्रक. त्यामुळे आपण कल्पना करू शकतो की किती मोठा अपघात फक्त सुरक्षा भिंतीमुळे टळला. पण प्रश्न हा आहे की या ओव्हरब्रिजवरनं इतक्या जड वाहनांना जाण्याची परवानगी आहे का, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. इथले जे पोलीस अधिकारी त्यांचं असं म्हणणं होतं की ते राष्ट्रीय महामार्ग म्हणजे नॅशनल हायवेसोबत बोलले, त्यांचं असं म्हणणं होतं की ते जड वाहनांना जाण्याची परवानगी आहे ती रात्रीच्या वेळेला आहे. आणि रात्रीच्या वेळेसच हा ट्रक जात होता, त्या दरम्यान हा अपघात झाला. जर का तुम्ही दृश्यामध्ये बघितलं तर ट्रकमधनं काही ऑइल्स रोडवर आता बाहेर येत आहे. पोलीस कर्मचारी ते सगळे ऑइल्स बाजूला सारण्याचा प्रयत्न करत आहे, कारण की त्या ऑइलमुळे देखील इतर वाहनं स्लिप होऊन अपघात होऊ शकतात. आणि जर का तुम्ही या ट्रकमध्ये बघितलं तर जड जी ढेप आहे जनावरांचं जे खाद्य आहे ते भरलं होतं. आणि हे जनावरचं खाद्य घेऊन हा ट्रक इथनं ओव्हरब्रिजवरनं जात होता. खरं तर इतक्या उंचीच्या ओव्हरब्रिजवरनं इतक्या जड वाहनांना जाण्याची परवानगी आहे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जर का परवानगी असेल तर जे काही निकष आहे त्या निकषाचं पालन झालं की नाही हे देखील बघणं महत्त्वाचं राहील, कारण की या ओव्हरब्रिजवरनं याआधी देखील अपघात झाले. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची त्रिसूत्री पाळायला विसरू नका. मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका. सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि सॅनिटाईज स्वतःला करत राहा. याचबरोबर दिवसभरात या न्यूज 18 लोकमतमधल्या काही महत्त्वाच्या घडामोडी ताजे अपडेट्स तुम्हाला पाहायचे असतील तर न्यूज 18 लोकमत .com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर आम्हाला फॉलो करा. इथेच थांबतं. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.